नमस्कार, मी शेख या माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. परभणी शहरातील भारी बहुजन महासंघाच्या वतीनं कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांचा 50वा वाढदिवस उत्साह साजरा. सर्वोच्च न्यायालयाकडून 3 तलाकाला दिली तलाक. आता बातमीपत्र विस्ताराने. आरिप बहुजन महासंघ जिल्हा परभणीच्या वतीने शहरातील बीर रघुनाथ सभागृह येथे जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संध्याताई वाघोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी औरंगाबाद येथील जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ, मंगरुळपीर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉक्टर गजाला खान, मंगरुळपीरचे नगरसेवक ॲडव्होकेट मारूफ खान, प्रदेशाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्रचे वाल्मिक सरोदे, नांदेडचे नागेशभाऊ सावंत, हरिभाऊ वाघोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन परभणीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुनकुटे सर यांनी केले होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. ताकत बढ़ाइए और उनको सत्ता में सबसे शीर्ष स्थान पर पहुंचाने की कोशिश करें. या देशामध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या राज्य लेवल पातळीवर पार्ट्या आहे, संघटना आहे, परंतु मोदी आणि आरएसएसच्या विरुद्ध कोणीच बोलण्यास तयार नाही. तर माझं सर्व कार्यकर्त्यांना सांगणं आहे की आरएसएस आणि बीजेपीच्या विरोधात जर कोणी बोलायला तयार नसत तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या की हे सगळे लोक भ्रष्टाचारी आहे. या सर्व लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि या देशामध्ये आरएसएस आणि बीजेपीला जर धडा शिकवायचं जर असं तर ह्या देशामध्ये एकच व्यक्ती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे. आणि मी असं सांगू इच्छितो, नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रत्येक समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी मुस्लिम समाजामध्ये फूट पाडण्यासाठी जे अनावश्यक मुद्दा होता तलाकचा, तो मुद्दा समोर उकरून स्त्रियांना पुरुषांच्या विरुद्ध मुस्लिम समाजाला घरामध्ये केलेला आहे. म्हणजे या नरेंद्र मोदींचा जे उद्देश आहे प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये फूट पाडायचं, फूट पाडो राज करो असं इंग्रजी धोरण त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि या धोरणाला आपल्याला सोडायचं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बहुजनांचं नेतृत्व करणारा दुसरा कोणताही पक्ष नाही, दुसरा कोणताही नेता नाही. केवळ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हेच असे नेता आहेत जे बहुजनांचं दलितांचं नेतृत्व या ठिकाणी करू शकतात. आता वेळ झाली ब्रेकची, पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.